ने ना है अक्षय विलो कर और कर भगवान की जय। मौनि ज्ञानेश्वर महाराज की जय। सदानंद श्रीपाद भगवान की जय। सदानंद रामदास भगवान की जय। सर्व साधु संतान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। संतान की जय। दूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानांजन शलाकाया चक्षुरु निमित्तेन तस्मै श्री गुरुवे नमः। आदरणीय परम सद्गुरुना विनम्र नमन करू। आज पुण्यतिथी निमित्त मी पहिल्यांदाच आपल्या समोर मी सेवा सादर करत आहे। एकदा एक छोटीशी गोष्ट आहे की रेल्वेमधून एक 12 वर्षाचा मुलगा जात असतो आणि खिडकीजवळ बसून तो सारखा ओरडत असतो, बघ मम्मी बघ ना ते झाड चाललंय, बघ ही गाडी चालली, बघ ते सूर्यच आहे ना, बघ वारं कसं वाहत आहे, अशा पद्धतीने। पण आजूबाजू बसलेल्या लोकांना कळतच नाही की हा 12 वर्षाचा असं का करतोय। तर त्यांना ज्यावेळेस विचारतात त्याच्या आईवडिलाला की नेमकं काय झालं, तर त्यावेळेस ते सांगतात की 12 वर्षानंतर त्याला आत्ता डोळ्याच्या डॉक्टरकडून आम्ही ऑपरेशन करून आत्ता आणलेलं आहे आणि त्याला आत्ता दृष्टी प्राप्त झालेली आहे। तसाच काहीसा मला जेव्हा अनुग्रह बाबांकडनं झाला तेव्हाच मला थोडीशी दृष्टी प्राप्त झाली आणि थोडंफार मला काही समजा लागलं ते मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो। खरोखर बाबांनी स्वस्वरूपाची जाणीव करून देऊन या प्रकृती पलीकडील जे काही पाहण्याची दृष्टी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये शाश्वत अद्वैत सत्य आणि अद्वैत भावावर आणि स्वरूप भावावर आरूढ होण्याची जी दृष्टी प्राप्त करून दिलेली आहे, त्यामुळे एक जो आपण म्हणतो की ज्ञानयोग साध्य त्यामधून झाला की ज्याच्यामुळं आपण हरी दिसे जनी वनी मनी आत्वत होती अशा प्रकारे आमची दृष्टी झालेली आहे। कारण आपच्या ह्याच्यामध्ये मेडिकल सायन्समध्ये म्हणतात की युअर आय सी व्हॉट इज युअर माइंड नो, युअर माइंड डझंट नो युअर आयज कांट सी, म्हणजे तुमच्या मनाला कोणीतरी काहीतरी सांगितलं पाहिजे, ती दृष्टी दिली पाहिजे, तरच आपण ते बघू शकतो, नाहीतर आपल्याला ती गोष्ट दिसत नाही। तशा पद्धतीने जेव्हा या गोष्टीचा विचार करत होतो की घारी दिसे जनी वनी मनी आत्मतत्वी, त्यावेळेस विश्वदर्शन समतेचा जो काही एक साक्षात्कार किंवा अनुभूती यायला लागली, त्याच्यामध्ये अशा प्रकारे भक्तिभाव उचलून म्हणून आला की मन अगदी म्हणजे अष्टसात्विक भावाचे भरती येऊ लागले की ज्याच्यामध्ये सतत शरीराला कंपन होणं। आणि जेव्हा मी पुस्तक वाचायचो हे सगळे एक ना एक अक्षर वाचून काढलेले आहेत, मी त्यावर मी दादासाहेबांना दाखवण्याचा प्रयत्न केला, पण दादासाहेब म्हणतात की त्याचा विनियोग किती केला ते सांग, दरवेळी ते मला नेहमी असं टोकत असतात असं। तर त्यामध्ये की ह्या कर्माची जी काही इच्छा आहे त्याची नसबंदी कशी करायची आणि ह्या कर्माचं निर्बीजीकरण कसं करायचं आणि हे कर्म करून अकर्तृत्व कसं घ्यायचं, ही जी कला खरोखर म्हणजे चारी योग ह्यातून कशा पद्धतीने साध्य केले आणि त्याच्यामुळं एक आम्हाला ईश्वर त्याची प्राप्ती झाल्यासारख्या असा प्रकार झाला की ज्याच्यामुळे ह्या दृष्टी जी प्राप्त झाली त्याच्यामुळं जो आमचा ताणतणाव आहे किंवा पेशंटकडे म्हणा किंवा आमच्या व्यवसायाकडे पाहण्याची जी दृष्टी होती ती पूर्णपणे एक सेवाभावी झालेली आहे की आम्ही जसं जीव भावे शिवसेवा किंवा शिव भावे जीवसेवा ह्या दृष्टीने आम्ही आमच्या व्यवसायामध्ये उतरलो। त्याच्यानंतर जसं आपण म्हणतो की अन्नदान जर केलं तरी एक दिवस आपण कोणाला तर मदत करू शकतो, जर आपण कपडे दिले तरी एक वर्षभर आपण त्याला मदत करू शकतो, पण जर विचार दिले तर त्याच्या आयुष्यामध्ये विचाराने जे परिवर्तन होतं तर त्याचं आयुष्य आपण घडवू शकतो। पण आम्ही डॉक्टर जे आहोत ते शरीराचे आहोत,
पण मला माहिती आहे की आज इथं आपण बसलेले सर्व विश्वात्मकी देवीची साधक मंडळी आहेत ते आत्म्याचे डॉक्टर आहेत. म्हणजे आम्ही या जन्माचे डॉक्टर असलो तरी आपण हे जन्मोजन्मीचे डॉक्टर आहोत. की आपल्या जो विषय आम्ही आतापर्यंत आयुर्वेदामध्ये म्हणा किंवा आमच्या मेडिकल फॅकल्टीमध्ये केला तो ह्या जन्मापुरता होता. पण हे यामध्ये करिअर हे जन्मोजन्मीचं आहे हे वाचल्यानंतर जेव्हा कळायला लागलं खरोखर एक लीनता नम्रता इतकी आली की अहंकार कुठे गळून जाईल असं वाटायला लागलं की आपण काहीच नाही आहे असं लक्षात यायला लागलं. आणि त्यानंतर जे काही ह्यातून आम्हाला आत्मचिंतन त्या आत्मचिंतनातून आत्मशोध त्या आत्मशोधातून जसं बाबांनी सांगितलं की आत्मकल्याण म्हणजे आत्मकल्याण कशा पद्धतीने की कर्माची रीत समजून सांगितल्यानंतर एक कर्मयोगी जसं आपण बनतो त्यातून स्वतःचं आत्मकल्याण होतं आणि अशा प्रकारे आपोआप सेवा घडायला लागल्या की नक्कीच त्यातून विश्वकल्याणासाठी एक कार्य करणारा किंवा म्हणू आपण की इंद्रियांना वळण लावून एक सुसंस्कारी व्यक्ती ह्या समाजाला देणारी जी संप्रदाय आहे तो म्हणजे आपलं विश्वात्मकी देवे मी असं म्हणेन. आणि खरोखर ही एक नुसती देशसेवाच नाही आहे तर ही नावाप्रमाणे विश्वसेवाच आहे. म्हणून मला आपल्या सर्वांचा अभिमान आणि गर्व आहे. त्या ह्याच भावामुळं मी आज आपल्यासमोर नम्रतेने उपस्थित आहे. त्यानंतर जर पुढचा विचार केला तर मला सगळ्यात जास्त आवडलेली जी गोष्ट कुठली होती तर ह्यामध्ये परीक्षित राजाची गोष्ट. जेव्हा आमच्या तालुक्यातला पहिला पेशंट कोरोनाचा माझ्याकडे निघाला होता मीच पुढे पाठवलं होतं दोन दिवसात कव्हर होत नाही क्वेरी कोरोना म्हणून. पॉझिटिव्ह निघाल्यावर आमच्या सगळ्या हॉस्पिटल स्टाफला उचलून नेलं होतं क्वारंटाईन केलं होतं. पण त्यावेळेस भगवतभाव वाचत होतो पूर्णपणे आणि परीक्षित राजाची गोष्ट वाचल्यामुळे ह्या परीक्षित राजाची गोष्ट मला एवढी आवडलेली की त्यामध्ये जसं म्हणतं की जैसे भ्रांतीपासून मन हिरतले गुरुवाक्य मन धुतले त्यात आत्मस्वरूपी घातले हरोनिया अशा पद्धतीने. तर त्यामध्ये चार योग येतात चार बाबांनी सांगितलेले वेद येतात की ज्याच्यामध्ये आपण विषय प्रयोजन समजून घ्यायचा की मी कोण देव कोण आपला त्याचा काय संबंध आपल्या शरीराचा विनियोग कशा पद्धतीने करायचा. त्यानंतर जे काय आपण सूक्ष्म आणि बारीक विचार करतो की आपल्या शरीराचा बारीक विचार करणार काय की परोपकारम इदम शरीरम ईशचिंतनार्थम इदम मनः विवेकार्थम इदम बुद्धी ज्ञानार्थम इदम जीवनम अशा प्रकारचा सूक्ष्म विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. आणि सगळ्यात शेवटी जे आहे की कर्मगतीला ओळखा जशा पद्धतीने धृतराष्ट्राचं त्यांनी उदाहरण दिलं की 100 म्हणजे मुलं कशी गेली त्यानंतर एवढा मोठा श्रीकृष्ण भगवान असताना सुद्धा त्याला जंगलामध्ये एका पारद्याच्या ठिकाणी बाण मारून मृत्यू आला. तर ह्या ज्यावेळेस अशा गोष्टी कळायला लागल्या खरोखर अष्टसात्विक भाव इतके निर्माण झाले की असं वाटायला लागलं की बाबांनी हे सगळे पुस्तकं माझ्यासाठीच लिहिलेले आहेत म्हणून मी इतके वाचून काढले ते आणि शब्द न शब्द हे केलेले. पुन्हा आमचे गुरु आम्हाला एवढे कडक भेटले दादासाहेब की मंगलताई म्हणायचे की अरे बघा त्यांचा विवेक किती झालाय. ते म्हणे की वैराग्याचं तर नाव पण नाही या माणसाकडे आणि कुठलं तो विवेक व्यक्त करत बसली. नेहमी अशा पद्धतीने चाललेलं असतं पण माझा प्रयत्न आपला चाललेला असतो. त्यानंतर एवढं निश्चित सांगतो मी की कोरोनामध्ये कित्येक आम्हाला कोरोना योद्धे असे पुरस्कार मिळाले कारण वासरात लंगडी गायशानी म्हणल्यानंतर आणि ज्यावेळेस परीक्षित राजाची गोष्ट कळली त्यावेळेस मरणाला घाबरत नाही अशा प्रकारे ते झालं. आणि अशा प्रकारे आम्ही लिखाण केले एवढे लिखाण केले की एक त्या काळामध्ये 7-8 लिखाण असे होते की डॉक्टरांना उद्देशून होते प्रशासनाला उद्देशून होते सरकारी डॉक्टरला देखील आमच्या उद्देशून होते त्यानंतर जनतेला देखील उद्देशून होते वेगळ्या प्रकारे. पण मला ओरडते की तुम्ही घाबरत का नाही तर ह्या गोष्टी कळल्यानंतर एवढं निश्चित लक्षात आलं की आपण आपलं कर्तव्य करत असताना जर आपल्याला मृत्यू आला तरी त्यातच मोक्षप्राप्ती आहे. म्हणून आम्ही लीनतेने ती आमची सेवा 100% कर्तव्याने करत होतो. पण बाबांनी जे नाम आम्हाला दिलं होतं नामानुसंधानामुळे जे काही संत कृपेचं कॅप्सूल वलय जे निर्माण झालं होतं या विश्वामध्ये की कोरोना आम्हाला टच पण झाला नाही. 150 पेशंट ऍडमिट असायचे तालुक्यामध्ये इन्चार्जशिप माझ्याकडे होती सगळे डॉक्टर जवळजवळ हे झाले 80% डॉक्टर आमचे कोरोना पॉझिटिव्ह. पण मी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह झालो नाही माझ्या घरातले नेत्याने कुणीही नाही आहे. तर ही सगळी कृपा ह्या नामानुसंधानाची आहे असं मला नक्कीच वाटते कारण माझ्यापेक्षा सशक्त आणि चांगले बुद्धिवान देखील डॉक्टर माझ्यावर होते. तर त्यानंतर ही तर अनुभूती आलीच पण एक मला परीक्षित राजाच्या एक गोष्ट अशी कळली की काय बी हो सगळं परीक्षित राजाच्या गोष्टीतनं मिळतं कारण त्याच्यामध्ये साधना चतुष्ट आता ताईने सांगितलंच की मला जास्त काय सांगायचे विवेक वैराग्य षटसंपत्ती आणि मोक्ष या पद्धतीने वगैरे बाकी. तर त्यामध्ये षटसंपत्ती जेव्हा आत्मसात केली त्यावेळेस खरंच केवळ पैसा हे ध्येय कधीच निघून गेलं होतं.
पैसा हा ध्येयच निघून गेला. पण असं लक्षात आलं की जेव्हा आम्ही सरकारीमध्ये जायचो पेशंट बघायचो, किती पेशंट आहेत 50, चिडचिडेपणा व्हायचा, एवढे पेशंट बघायचे माझ्याकडे तिकडेही बसले, प्रायव्हेटमध्ये बसले. पण आज असं होत नाही. गेल्यानंतर परवा सावन डॉक्टरांचे फोन आला होता मला, मी त्यांनाही फोनवर बोललो की तसं होत नाही. आता गेले की अरे वा एवढे सगळे पेशंट माझ्यातून आज सेवा करणार आहे, वा हे सगळे गॉड पार्टिकल आहेत. आणि मी त्या आईला खुश करण्याच्या वेळी त्या मुलाबाळांना मी खुश करेन तेव्हा ती आई मला चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देईल, अशा प्रकारची दृष्टी प्राप्त झाल्यामुळे आमचं एक आनंद आम्ही आमच्या कामामध्ये घ्यायला लागलो आणि एक शिवभावे जीवसेवा करण्याची आम्हाला संधी दिली. आणि अजून एकदा मध्ये थोडंसं उपवासात्मक असं बोलेन की परीक्षित राजाच्या गोष्टीतून एवढं कळलं की संगतीचा परिणाम असा होतो की संत संगतीमध्ये गेल्यावर तुम्ही काही करा, किती चुका करा, तुम्ही मेले तरी तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळते. तितकंच आहे, म्हणजे तुम्ही चुकले तरी तुम्हाला मोक्षप्राप्ती आहे. त्याच्यामुळं बिंदास्त. कालच बोलता बोलता मी त्यांना म्हणालो होतो की अनुग्रह झाल्यानंतर आम्हाला भीती गेली आणि ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी तो मुक्त झाला, आत्ताच बोलल्याप्रमाणे. पण इथून गाडीत बसल्यानंतर घरी जाईपर्यंत दादासाहेब मला सांगत होते अरे विनियोगाचं काय, आणि तेच आत्ताही झालंय. काल तुम्ही म्हणाले ते मला विनियोगाचं काय, म्हणजे जैसे स्थिती आहे तशा नाही, म्हणजे आपण हा जैसे मुखी ब्रह्मना हाती ते विश्व सात्विक काम परिविनावेगाने विफल होय, तर नेहमी ते बरोबर आहे. 100 पैकी 100 कधीच मार्ग देत नाही, चुका काढत बसतात. तर त्यामुळे अजून आम्हाला अभ्यास करावा लागतो. आता शेवटचा पॉईंट मला आज घ्यायचा आहे की आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन. विशेषतः बाबांनी भागवत भावामध्ये प्रजासत्ताक दिन नावाचं छान प्रकरण दिलं होतं की ज्याच्यामध्ये मला इतकं सुंदर आवडलं ते प्रॅक्टिकली, कारण मी छोट्या तालुक्यामध्ये राहतो, मी हे वारंवार पाहतो की कशा पद्धतीने भ्रष्ट नेते आहेत, बहुतांशी हा सगळेच नाहीत, तर कशा पद्धतीने देशद्रोही पक्ष आहेत, कशा पद्धतीने नैतिकता हरवलेले पत्रकार आहेत आणि कशा पद्धतीने स्वार्थी भांडवलदार आहेत, तर हे तितकं सत्य आहे. तर आता नवीन एक झालं की पूर्वी आपण झेंडावंदन करायचो, झेंडा झाला की परत गुंडावून ठेवून द्यायचो, पण आता असं राहिलेलं नाही आहे की झेंडावंदनच्या आधी आपल्याला संविधान काय आहे कळावं म्हणून शासनाने 5 मिनिट आधी स्वतंत्रता समता आणि बंधुता ह्याबद्दल थोडंसं सांगा माहिती वगैरे बाकी अशा पद्धतीने ती केलेली आहे. पण मला ह्यात काय म्हणायचं आहे की संविधान कितीही चांगलं असेल, आता ती गोष्ट वेगळी आहे कशी घडली, कुठल्या ह्याच्यातनं कुठल्या देशातनं काय काय घेतलं त्यात, पण जर अशा प्रकारचे सात्विक भावावर जर आरूढ होऊन ज्या व्यक्तीला हे 4 वेद कळलेले आहेत, 4 योग कळलेले आहेत आणि त्यानंतर हे साधना चतुष्ट समजलेलं आहे, नाम घेतलेलं आहे, प्रबोध झालेलं आहे, अशा व्यक्तीच्या हातात कशाही प्रकारचं जर संविधान पडलं तर त्या देशाचं त्या समाजाचं तो भलाच करेल. आणि जर ह्या गोष्टी कळत नसतील तर संविधान किती चांगलं असेल तर काही उपयोग नाही आहे. त्याच्यामुळं जर आपल्याला सध्या समाजामध्ये जे काही ज्वलंत उदाहरण दिसत आहेत, जे स्त्री भ्रूण हत्या असतील, त्यापासून जातीवाद असेल, आतंकवाद असेल, जे काही धर्मांधता असेल, आत्महत्या असतील, बेरोजगारी असेल, जे काही ज्वलंत उदाहरण समस्या आहेत समाजाच्या, त्या जर सोडवायच्या असतील आणि मानव कल्याण आणि विश्वशांती जर निर्माण करायची असेल तर आपल्याला विश्वात्मकी देवे च्या विचारधारेशिवाय ह्या देशालाच नाही तर ह्या जगाला पर्याय नाही. कारण का आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगू इच्छितो, बाबाजीने सांगितलेलं आहे की आपल्या विश्वात्मकी पुस्तकामध्ये सगळ्या शेवटी की संपूर्ण जगाला जर मार्गदर्शन करणारं काय असेल आणि भारत जर देश काय महान कशात असेल तर त्याचा गाभा जो आहे तो आपली भारतीय संस्कृती आहे. तर या भारतीय संस्कृती एवढी महान आहे की या सगळ्या जगाला ती मदत करू शकते आणि हे जर प्रत्यय ह्या कोविडमध्ये आलेला आहे की योग आयुर्वेद ह्यामधून ते कशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, तर अशा पद्धतीने आणि म्हणून की मोक्षप्राप्तीची धावपट्टी ही केवळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच असल्यामुळे आपला भारत देश महान आहे. आणि म्हणून मी म्हणतो की खरोखर मी मला सर्वांनी बोलण्याची संधी दिली, बाबांबद्दल बोलताना मी एवढंच म्हणेन की मी श्रीपाद बाबांना बघितलेलं नाही, एवढं सौभाग्य माझ्याकडे नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांना मी बघितलेलं नाही आहे, पण आपण म्हणतो की माझी ज्ञानराज माऊली योग्यांची माऊली ज्यांनी निगम बोलली प्रगट केली आमच्यासाठी बाबाच आम्हाला ज्ञानराज माऊली आणि श्रीपाद बाबा माझ्यासाठी आहेत. आणि त्यानंतर त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की मुख्य ते गुरुचे लक्षण ज्ञान असून निराभिमान सर्वांगी शांतीचे भूषण तेच सद्गुरु परिपूर्ण ब्रह्म. त्यानंतर आपल्या सर्वांकडे बघून मी एकच म्हणेन की तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पद्धत कीर्ती वाणू या पद्धतीने आणि बाबांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करून धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तारा. जय हिंद.